सुप्रभात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला UPSC आणि MPSC यातील स्त्रीवादी इतिहास लेखन यामध्ये समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासाचा सुद्धा मागोवा घेणाऱ्या लेखिका मीरा कोसंबी यांच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. बघा, मीरा कोसंबी यांच्या नावाचा उल्लेख इयत्ता 10वीच्या पुस्तकात सुद्धा आहे. समाजशास्त्रज्ञ मीरा कोसंबी यांचे अ फ्रॅगमेंटेड फेमिनिझम, लाईफ अँड लेटर्स ऑफ आनंदीबाई जोशी हे पुस्तक यावर्षी टाळेबंदीच्या काळात भारतात उपलब्ध झालं. आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांची एकमेकांना व इतरांना लिहिलेली कितीतरी पत्र या पुस्तकात आहेत आणि त्यामधून 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील समाज जीवन कसं होतं हे आपल्याला समजायला मदत होते. लोकसत्ताचा 7 नोव्हेंबरचा शनिवारचा जो लेख आहे तो लिहिलेला आहे समीना दलवाई यांनी. समीना दलवाई या जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापिका म्हणून काम करतात. या मीरा कोसंबी यांच्या पुस्तकामध्ये आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल लिहिण्यात आलेलं आहे, त्यांनी पाठवलेल्या पत्रांबाबत लिहिण्यात आलेलं आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची ओळख अमेरिकेत शिकलेली भारताची पहिली महिला डॉक्टर, सर्जन आणि स्त्रीरोगतज्ञ अशी आहे. वयाच्या 17व्या वर्षी आनंदीबाई उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाली. एकटीच कोलकाता ते न्यूयॉर्क हार्बर असा महिनाभराचा बोटीचा प्रवास, उपासमार, आजारपण यातून तगून ती पोहोचली तेव्हा अमेरिकेतल्या अनेक मेडिकल कॉलेजनी तिला आपल्याकडे निमंत्रित केलं, शिष्यवृत्ती देऊ केली. डॉक्टर बनण्याचा ध्यास घेणारी, त्याकरता समाजाच्या विरोधात जाऊन जीवाची जोखीम बाळगून परदेशी जाण्याचं धाडस करणारी पहिली भारतीय महिला म्हणून अमेरिकेत आनंदीबाईची प्रसिद्धी झाली. तोपर्यंत तिचं औपचारिक शिक्षण फारसं झालेलं नव्हतं. पतीकडून अक्षर ओळख आणि वाचनाची गोडी लागली होती. अनेक मिशनरी शाळांमध्ये शिकण्याचा प्रयत्न केला होता, पण मुळातच आनंदीची बुद्धी कुशाग्र आणि स्वभाव गंभीर, ध्यासग्र होता. तिला 7 भाषा बोलता आणि वाचता येत होत्या. भारत, इंग्लंड, ग्रीसचा इतिहास तोंडपाठ होता. इंग्रजी व्याकरण आणि ग्रंथ तिने आत्मसात केले होते. स्वतःच्या संस्कृतीत घट्ट रुजलेली पाळेमुळे पण जगाकडे नजर असे तिचे खंबीर व्यक्तिमत्व होते. तिचे आणि तिच्या नवऱ्याचे नाते म्हणजेच गोपाळरावांचे नाते गुंतागुंतीचे होते. खरं तर 17 वर्षाची आनंदीबाई अख्ख्या आयुष्याचे कठोर अनुभव घेऊन परिपक्व बनली होती. बालविवाह म्हणजे ना बालपण अनुभवायचं ना तरुणपण. बालविवाहाचा उगमच मुळी जातीव्यवस्था राखण्यासाठी, त्याकरता स्त्रियांच्या तारुण्यसुलभ भावना खुडून टाकण्यासाठी झाला होता. वयात येण्याआधीच मुलींना संसाराच्या गाड्याला झुंपायचे, बलात्कारात ढकलायचे. मराठी चित्रपट आणि अलीकडे चित्रवाणी मालिकांनी या क्रूर प्रथेला रोमॅन्टिक पद्धतीनं सादर केलं आहे. पेशवे असोत, रानडे पतीपत्नी असोत वा आनंदी गोपाळ, या सर्वात 9 वर्षांच्या मुली आपल्या थोराड नवऱ्याच्या प्रेमात असतात, त्यांच्या पुढे पुढे करतात असे पडद्यावर दाखवले जाते. काही बाबतीत ते खरेही असेल, पण सामाजिक वस्तुस्थिती उलट होती. मुली नवऱ्यांपासून दूर पळत, त्या मुलींना मारून डागून नवऱ्यांच्या ताब्यात दिले जाई. आनंदीला पण गोपाळरावांच्या खोलीत तिची आजी पाठवी, पण आनंदी सबब सांगून पळून जाई. तेव्हा आजीनेच गोपाळरावांना सांगितले, तुमचा अधिकार चालवा नाही तर बायको हातात राहणार नाही. मग त्यांनी एका रात्री तिला इतके मारले की दुसऱ्या दिवशी पाठ काळीनी होऊन सुजली. आंघोळीच्या वेळी चोळी अंगातून निघेना म्हणून ती कापून काढावी लागली. असे प्रसंग आनंदीच्या आयुष्यात नौखे नव्हते. तिची आई देखील तिला चुलीतल्या जळत्या लाकडाने मारत असे. वयाच्या 12व्या वर्षी तिचे अवघड बाळणपण होऊन मुलंही झाले होते, पण तो मुलगा तान्हा असतानाच वारला आणि मग डॉक्टर होण्याच्या आपल्या भगिनींना मदत करण्याच्या ध्येयानं तिला भारलं. आनंदी गोपाळ यांचं नातं गुंतागुंतीचं होतं. एकीकडे गोपाळराव तिचे शिक्षक पालक होते. तिला शिकवण्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली आणि जगाची दारे तिच्यासाठी उघडली. त्याबाबत आनंदी सदैव कृतज्ञ होती. हिंदू पतिव्रता म्हणून, धर्म म्हणून ती नेहमी त्यांच्या आज्ञेत राहण्याचा प्रयत्न करी
अगदी शेवटी देखील स्वतः डॉक्टर असून नवऱ्याचे देशी उपचार तिने मान्य केले. पण दुसरीकडे ती पत्रांमधून त्यांच्या विक्षिप्त वागण्याची, चंचल मनोवृत्तीची, लोकांशी विनाकारण भांडणाची समीक्षा करते. गोपाळरावांनी तिच्यावर केलेल्या अत्याचारांची आठवण करून देते, विवेक आणि सचोटीनं निर्णय घ्यावेत असा सल्लाही देते आणि तिच्या पत्रांमधून गोपाळरावांवर असलेले तिचे निखालस प्रेमही आपल्याला जाणवते. कदाचित अमेरिकेत नवऱ्यापासून दूर राहताना आनंदीला असे थेट बोलण्याची हिंमत आली असेल. पहिल्यांदाच ती विना दडपण खुलेपणानं जगत होती, आपुलकी दाखवणाऱ्या लोकांबरोबर राहत होती. स्वतःच्या आईकडूनही माया न मिळालेली मुलगी अमेरिकेत सगळ्यांची लाडकी होऊन राहिली होती. तिची स्थानिक पालक श्रीमती कार्पेंटर हिच्याशी तिचा 4 वर्षे पत्रव्यवहार चालू होता. तिला ती मावशी म्हणत असे आणि मानतही असे. आनंदीला डॉक्टर बनवण्यात या बाईंचा मोठा हातभार लागला. तसेच तिच्या कॉलेजच्या प्रमुख डीन ब्रॅडली तिच्यावर मुलीसारखा जीव ओतत. सुरुवातीला कॉलेजच्या वसतिगृहात राहताना अभ्यास, जेवण सगळे जमवणे अशक्य झाले. तेव्हा आनंदी डीन ब्रॅडली यांच्या घरी राहायला गेली. ती पुढची 4 वर्षे तिथेच राहिली. तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणींशी देखील तिचे आपुलकीचे संबंध होते. ती आजारी पडली की फुले, फळे आणि सदिच्छा पत्रे घरी पोहोचत. कॉलेजच्या डॉक्टर घरी येऊन तपासून जात. मीरा कोसंबी म्हणतात, भारतात समज होता की आनंदीबाई अमेरिकेतल्या थंडीने आणि हाल अपेष्टांनी लवकर मृत्यू पावली, पण खरं तर तिथली औषध आणि प्रेमानं ती इतकी वर्ष तगली. भारतात राहती तर आधीच तिचा शेवट झाला असता. लहान वयातील गर्भारपण आणि बाळंतपणानंतर तिची प्रकृती नाजूक बनली होती. तिला परत कधीच दिवस गेले नाहीत. सतत ताप, प्रचंड डोकेदुखी, थकवा या गोष्टी कायम मागे लागल्या होत्या. त्यात वर ब्राह्मणाचा, कर्मकांडांचा, सोवळ्या ओळ्यांचा अट्टहास. सोवळ्यातलेच जेवण जेवायचे म्हणजे कायम स्वतः बनवावे लागे आणि ते सर्व पाळणाऱ्या ब्राह्मण कुटुंबांवर अवलंबून राहावे लागे. ती कोलकात्यात आजारी पडली तेव्हा तिथे राहणाऱ्या दाते यांनी तिला आपल्या घरी नेले आणि शुश्रूषा केली. अमेरिकेत हे कसं जमणार? अमेरिकेत त्या काळात एकूणच शाकाहारी जेवणाची वानवा होती. उकडलेले बटाटे खाऊन तासनतास अभ्यास करणे आणि प्रयोगशाळेत उभे राहणे कष्टप्रद होते. 4 वर्षे अशी काढल्यावर कधी एकदा भारतात परत जाऊन घरचे पूर्ण ताटभर जेवते असे आनंदीला वाटत होते. आपली वेशभूषा, खानपान व राहणी न बदलण्याची शपथ तिने भारत सोडताना घेतली होती. यात ब्राह्मण असण्याचा अभिमान होताच, तसेच ती उच्चवर्णीय स्त्री असल्याचे कौतुक भारतातील मिशनरी व अमेरिकेतील वृत्तपत्रे सुद्धा करीत होती. किंबहुना त्यामुळे शैक्षणिक मदत मिळण्यास फायदाच होत होता. सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदीवर करडी नजर ठेवून मराठी वर्तमानपत्रे तिच्या कर्मठ ब्राह्मण राहणीमानासाठी तिच्यावर स्तुती सुमने उधळत होती. तिची अमेरिकेहून आलेली काही पत्रे गोपाळरावांनी थेट वर्तमानपत्रांकडे छपाईसाठी धाडली आणि सुधारक म्हणून बायकोला शिकवणारा पण ती ताब्यात ठेवणारा महान नवरा म्हणून स्वतः प्रसिद्धी मिळवली. रमाबाई आणि आनंदीबाई या एकमेकींना चांगल्या ओळखणाऱ्या. पंडिता रमाबाईंच्या इंग्लंडमधील धर्मांतराने सारे सनातनी खवळले होते. त्यांना सुरुवातीला पाठिंबा देणारे सुधारकही नाराज होते. पंडिता रमाबाईंच्या तुलनेत मग आनंदीबाई आदर्श हिंदू नारी बनल्या. बाळ गंगाधर टिळकांच्या मराठा या इंग्रजी वर्तमानपत्रात रमाबाईंचा धिक्कार करणारे आणि आनंदीबाईंकडून अपेक्षा धरणारे लेख छापून आले. गंमत म्हणजे त्या दोघी एकमेकींच्या नात्यातल्या होत्या, एकमेकींबद्दल आदर बाळगून होत्या आणि एकाच वेळी इंग्लंड आणि अमेरिकेला गेल्या असताना त्यांचा अनेक वर्ष पत्रव्यवहार चालू होता. 1886 मार्चमध्ये आनंदीबाईंच्या पदवीदान समारंभासाठी डीन ब्रॅडली यांनी पंडिता रमाबाईंना आमंत्रित केलं आणि एका जागी 2 उच्चशिक्षित भारतीय स्त्रियांना पाहून अमेरिकी सुधारक खुश झाले. रमाबाईंचं भाषण न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालं आणि त्यांची कीर्ती अमेरिकेत पसरली. त्या दोघींचा जीवन प्रवास मात्र भिन्न होता. आनंदीबाईंचा शोध धार्मिक, आध्यात्मिक नसून भौतिक जगातील प्रगती हा होता. ती मिशनरी शाळेत शिकली होती, बायबल जाणत होती आणि पत्रांमधून विद्यार्थ्याला नेहमी गॉड अथवा तो म्हणत होती. कुठल्या हिंदू देवादिकांचा उल्लेख तिने या पत्रात कधीच केला नाही आणि विधाता सारे पुरवेल हा जीवनमंत्र जरी हिंदू विचारांशी जवळचा असला तरी तो प्रोटेस्टंट ख्रिश्चन प्रणालीतून मनावर अधिक बिंबला असावा. एक खरे की देवावरच्या अढळ विश्वासामुळेच खरं तर कालखंडात ती टिकून राहिली, पण धर्मांतराचा विचार तिला शिवला नाही.
तसेच कोणी तिला भरीला पाडेल, फूस लावेल इतकी काही ती कमकुवत नव्हती। त्यामुळे भारतीयांच्या टीकेने आनंदीबाई अस्वस्थ होई। मला समजत नाही हे लोक का माझ्याकडे संशयानं बघत असतात, असे ती नेहमी म्हणे। तर कधी लिही, द्वेषाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, ते आळवावरचं पाणी होय। गुजराती साडीत तिचा एक फोटो पाहून गोपारावांनी चिडके पत्र लिहिले होते। वेशभूषा बदलताना का नाही म्हणून मला विचारलंस? तेव्हा ती थंडपणे लिहिते, गुजराती साडी देखील भारतीयच आहेत, मर्यादाशील आहे। पूर्ण ब्लाऊज व पायघोळ साडीमुळे थंडीमध्ये गळा झाकून ठेवणे व पाय गरम ठेवणे शक्य होते। महाराष्ट्रात परत आले की मी पुन्हा नऊवारी डुकळेच नेसणार आहे, आणि न तर मी भारतातही रोज घालत नव्हते, तर आता इतके आश्चर्य का? मीरा कोसंबी आपल्या या पुस्तकामध्ये जेव्हा चर्चा करतात की गोपाळराव सुधारक की सनातनी, तेव्हा त्या लिहितात, तो गृहस्थ तापट, दुराग्रही आणि दुटप्पी होता असे आहे। बायकोच्या योगे प्रसिद्धीस पावलेला हा गृहस्थ तिच्या निधनानंतर सनातनी कंपूत जाऊन बसला। एकीकडे आनंदीने अमेरिकेत डॉक्टरी पेशा चालवावा व उभयतांनी तिथेच संसार थाटावा अशी त्यांची इच्छा होती। दुसरीकडे अमेरिकी संस्कृती किती खालच्या दर्जाची आहे, तिथे किती घटस्फोट होतात, त्यापेक्षा भारतीय बालविवाह किती उच्च दर्जाचे वगैरे भाषणं करत फिरत होते। आनंदी मात्र भारतीय स्त्रियांवर उपचार औषधपाणी करण्याच्या ओढीनं परत निघाली होती। परंतु कोसंबी गोपाळरावांना 19व्या शतकातील उच्चवर्णीय सुधारकांबरोबर तोलतात तर ते फार उणेपणाचे ठरले असते। बायकोला शिकवणे ही बंडखोरी सोडता उन्नत समाजाची कोणतीच संकल्पना त्यांच्याकडे नव्हती। महात्मा फुलेंसारखी व्यापक दृष्टी आणि दिशा, शेतकरी, श्रमिक, स्त्रिया, दलित एकत्र प्रेमाने वावरतील अशा समाजाचे स्वप्न पुण्यातील वा मराठीच काय, पण त्या काळच्या बंगाली मुलाखतीत किती सुधारकांनी पाहिले होते कोण जाणे। इंग्रजांच्या धर्तीवर नवरा बायकोने बग्गीतून फिरायला गेले किंवा टेबलावर बसून चहा प्यायला की झा आली क्रांती, असे मानणारा त्यावेळचा वर्ग होता। पंडिता रमाबाईंना धर्मांतर म्हणून विरोध, तर रधो कर्वे यांना लैंगिक चर्चा करतात म्हणून विरोध, म्हणजे सुधारणासुद्धा पचेल रुचेल एवढीच होती त्या काळात। पण आनंदीबाई मात्र या सर्वांच्या पलीकडे जाऊन पोहोचली होती असे तिच्या पत्रांमधून दिसते। तिला भविष्याची चाहूल लागली होती, अनेक देशांमधल्या मैत्रिणी भेटल्या होत्या। ती लिहिते, हिमवृष्टी कशी सगळीकडे आणि सर्वांवर सारखी पडते आणि मग सारा आसमंत सुंदर बनवते, हां आपल्यासाठी एक धडा नाही आहे का? आणखी एका पत्रात ती लिहिते, मी परक्या देशात आहे असं समजू नका, मी माझ्या माहेरातच आहे। ती पुढे म्हणते, कुठलीच जागा माझ्यासाठी परदेश नाही, सगळेच माझे भाऊबंद आहेत। 125 वर्षापूर्वी अशी जगाशी बंधुत्वाची भावना आणि ग्लोबलिझमचा संदेश देणारी अवघ्या विशीतली डॉक्टर कुठे मिळणार आहे? आनंदीबाईंचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1887 ला झाला। शेवटचे महिने तिला क्षयरोगानं म्हणजेच टीबीनं ग्रासलं होतं। बोटीच्या खडतर प्रवासानंतर ती मायदेशी परतली, ती खूप आजारीच असताना। मग मुंबई, पुणे येथे देशी विदेशी इलाजांचे अनेक प्रयोग झाले, पण आबाळही तितकीच झाली। तिच्या मृत्यूनंतर गोपाळरावांनी तिच्या अस्थी तिच्या अमेरिकी प्रतिपालक कुटुंबाला पाठवल्या आणि त्यांनी त्या आपल्या कौटुंबिक दफनभूमीत पुरून तिथे स्मरणस्तंभ उभारला। मीरा कोसंबी यांचं देखील निधन 26 फेब्रुवारीलाच 2015 साली कर्करोगानं त्यांना ग्रासलं होतं। अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा जीव या पुस्तकामध्ये अडकला होता। जेव्हा मीरा कोसंबींना त्यांच्या सहकाऱ्यांनी असं वचन दिलं की हे पुस्तक आम्ही पूर्ण करणारच, तेव्हाच मीरा कोसंबींनी प्राण सोडला। माधवी कोल्हटकर, अबान मुखर्जी, राम रामस्वामी यांनी या पुस्तकाचं संकलन कार्य केलं आणि रुटलेज इंडिया यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलं। अ फ्रॅगमेंटेड फेमिनिझम, लाईफ अँड लेटर्स ऑफ आनंदीबाई जोशी। आनंदीबाई जोशींचं हे पुस्तक मीरा कोसंबी यांनी लिहिलेलं शेवटचं पुस्तक आहे।